बेळगावातील मनगुत्ती या गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटवल्यानंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची भावना निर्माण झाली. तर या पार्श्वभूमीवर राज्य सरकार तातडीनं या प्रकरणाची दखल घेत कर्नाटकचे मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांना पत्र पाठवले. सीमाभाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्र पाठवून घडलेल्या प्रकाराचा निषेध व्यक्त केलाय. तर या पत्रात मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की बेळगावातील घटनेमुळे महाराष्ट्र कर्नाटकातील आणि संपूर्ण देशातील शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली. या घटनेचे तीव्र पडसाद उमटत असून या पार्श्वभूमीवर राज्यातील तमाम शिवप्रेमींमध्ये तीव्र असंतोष व्यक्त होत आहे. तर मनगुत्ती गावातील चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला होता, तेव्हा तो पुतळा हटवण्यासाठी पोलिसांनी दबाव आणला असल्याची माहिती समोर येत असल्याचं म्हटलं गेलंय. यावेळी मनगुत्ती ग्रामपंचायतीनं पूर्व परवानगीनं हा पुतळा बसवण्यात येऊन सुद्धा स्थानिक प्रशासनानं जाणीवपूर्वक आणि सुडबुद्धीनं तो रातोरात हटवलाय, याचा मी निषेध करतो. तर कर्नाटक सरकारनं संबंधितांवर कारवाई करून आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांची सन्मानपूर्वक पुनर्स्थापना करावी अशी मागणी सीमाभाग समन्वयक मंत्री छगन भुजबळ आणि माझ्याकडून करत आहे असं एकनाथ शिंदे यांनी या पत्रात नमूद केलंय. ताज्या बातम्यांसाठी लोकप्रधान चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.